हरिओम, अशोक सिंह चौगुले सोनेशुल्ली, उपासना केंद्र सोनेशुल्ली, तालुका राजधानी जिल्हा कोल्हापूर। मला आलेला अनुभव, आमच्या शेतात हुंगणीची नुसतीच सुरुवात झालेली होती उसाला, आणि दोन्ही साईडला शेतांनी पण हुंगणी लागलेली होती, म्हणजे शेजारच्या शेतकऱ्यांच्या। आणि त्याच्यानंतर परतच्या पाण्याला म्हटलं आता औषध वापरूनसुद्धा काय उपयोग झाला नाही, हुंगणी जशी हे वाढायलाच लागली। त्याच्यानंतर मी म्हटलं आता शेवटचा प्रयोग म्हणून बापूंच्या उदी नेऊन पाण्यातून टाकल्यानंतर बापू काय करतात ते बघूया म्हटलं, ह्याच्यातनं बापू मार्ग काढतात काय बघूया म्हणून म्हटलं आता बापूच्या उदीशिवाय पर्याय नाही म्हणून शेतात बापूंची पाण्यातून उदी सोडली। आणि त्याच्यानंतर हुंगणी दुसऱ्या पाण्याला पूर्ण कमी आली। आणि त्याच्यानंतर आमच्या शेजारची जी दोन्ही शेतं होती ती मला वाटते मे महिन्यात ती शेतं दोन्हीही काढून टाकली ऊसाची शेतं। आणि माझ्या ऊसात जिथं हुंगणी लागलेली होती तेवढ्या सरीवस ते पूर्ण तिथल्या तिथंच थांबलं आणि माझं पीक बापूच्या कृपेनं सगळं व्यवस्थित आहे। आणि बापूच्या कृपेमुळं दोन्ही साईडची हे निघाली पण माझे ऊस हाय तसा व्यवस्थित राहिला। हरिओम अंबन्या।